मसाला पाव बनवण्यासाठी एक कांदा घेतला बारीक चिरून, एक शिमला मिरची आणि एक टमाटर. त्याच्यावर आपण बटर टाकून घेऊ. कांदा कांदा चांगला नरम होऊ देऊ. अदरक लसूण पेस्ट, टमाटर, चांगलं असं नरम होऊ टमाट्याला पण. आता आपण शिमला मिरची पण टाकूया. मीठ टाकू, टाकी ते लवकर नरम होईल. असं सगळं मिक्स करून घेऊ. टमाटे, शिमला मिरची, कांदा, पावभाजी मसाला, धनिया पावडर, हळद आणि लाल मिरची टाकते. मीठ टाकले आपण पहिलेच, असं सगळं मिक्स करून घेऊया. थोडंसं पाणी टाकू. आणि असं याच्याने पुरं असं मिक्स करून घेऊ असं चांगलं. त्याच्यात आपण कोथिंबीर टाकू. त्याच्यावर आपण बटर टाकून घेऊ. आणि पावला आपण फ्राय करून घेऊया असं. वरती पण थोडस लावू. याला असं पलटी करून घेऊ. याच्यात अशी भाजी करून याला असं फ्राय करून घेऊ चांगलं. मसाला पाव तयार आहे.